नमस्कार, ऑक्टोबर आपलं स्वागत, चांगलं संवर्धन केलं. योग्य वेळ आणि योग्य निमित्त साधलं तर मराठीचा मुद्दा पथ्यावर पडतो हे आता महाराष्ट्रातल्या चतुर राज्यकर्त्यांना नीट समजलंय. त्यामुळेच की काय, वेळोवेळी वेगवेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात मराठीचा मुद्दा त्यांच्या समोर येत असतो. सध्या हा मुद्दा चर्चेत यायचं कारण तो म्हणजे आपले शिक्षण मंत्री विनोद तावडे. त्यांच्या एका वक्तव्यानं दुकानावर केवळ मराठी पाऱ्या पाट्या लावून चालणार नाही तर ग्राहकांनी व्यापाऱ्यांना मराठीत बोलायला भाग पाडावं असं ते म्हणाले. मराठीच्या संवर्धनाचा हा बरं कुठला मार्ग? व्यापाऱ्यांना मराठीत बोलायला भाग पाडलं तर अमराठी व्यापाऱ्यांचं काय होणार? जर सर्व गोष्टी जनतेनंच करायच्या तर मग सरकार मराठी भाषेसाठी काय करणार? आणि मनसेच्या माजी आमदारांना पक्षात घेऊन मनसेचा मुद्दा देखील भाजपमध्ये डेरे दाखल होतोय का? या सगळ्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया भाजप मनसेत आट्यापाट्या. भाजप मनसेत आट्यापाट्या या विषयावर सुरुवातीला पाहूया. विनोद तावडे नेमकं या विषयावर काय म्हणाले? माझा आग्रह जो आहे की महाराष्ट्रातल्या 12 कोटीपैकी 10 कोटी जो मराठी भाषिक आहे त्याने म्हटलं पाहिजे की माझ्याशी व्यवसायाचं बोलायचं तर मराठीत बोल, मराठी शिक. त्यासाठी विशेषतः जे कॉल सेंटर्स म्हणा येतात फोन, असं झालं तर मराठी भाषिकांना नोकऱ्या जास्त मिळतील आणि जे हिंदी भाषिक मराठी शिकत नाही ते मराठी शिकतील. हा त्यातला उद्देश आहे. त्यामुळे कायदा करून काही गोष्टी होत नसतात. ज्या लोक आंदोलनात होतील त्याचा आग्रह आहे आणि ते केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्या संदर्भात या विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत दीपक पवार. दीपक पवार हे आपल्या सगळ्यामध्ये मराठी भाषेचे अभ्यासक आणि एका चळवळीचे खंदे पुरस्कर्ते प्रणेते आहेत. दीपक पवार, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर. अतुल भातखळकर, तुमच्यापासून सुरुवात करूया. आजच मनसेचे माजी 3 आमदार तुमच्या पक्षात डेरे दाखल झाले आणि हा मराठीच्या पाट्यांचा आणि मराठीच्या आग्रहाचा मुद्दा देखील त्यांच्यासोबत तुमच्या समोर आता डेरे दाखल झालेला आहे. म्हणजे एकूणच आता भारतीय जनता पक्षात मराठी हा मुद्दा प्रामुख्याने येणार कारण तुमच्या शिक्षण मंत्र्यांनी तसं निवेदनच दिलं. नाही नाही, मुळामध्ये यात काही भारतीय जनता पार्टीने नव्याने मराठीचा मुद्दा हातात घेतलावर अशातला काही भाग नाही. भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे, पण ज्या ज्या राज्यामध्ये त्या राज्याची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेच्या संवर्धनाकरता प्रयत्न केले पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. त्यामुळे मराठी आणि भारतीय जनता पार्टी आज नवीन काहीतरी जन्माला आली आहे हा जो आपलं म्हणणं आहे, हे पूर्णतः इतिहासालाही सोडू नये, वस्तुस्थितीलाही सोडू नये. असं आहे, बॉम्बेचं मुंबई हे राम नाईकांच्या प्रयत्नामुळे झालं, त्यामुळे मराठीचा आग्रह हा आम्ही वेळोवेळी धरलेला आहे. त्याशिवाय तर आमची काही शिवसेनेची युती होऊ शकली नसती. त्यामुळे आता मंत्र्यांनी काय म्हटलं, असं आहे की मराठी विश्वकोशाचा 20व्या खंडाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात ते बोलत होते आणि स्वाभाविक मराठीचं संवर्धन, मराठी भाषेचं संवर्धन, मराठीचा अधिक प्रचार प्रसार. अतुल भातखळकर, त्याकरता व्यापाऱ्यांनी देखील मराठीत बोललं पाहिजे अशा प्रकारचं विधान करणं आणि त्याहीपेक्षा सुद्धा ते किंवा कॉल सेंटरमधल्या मुलांनी फक्त मराठीत बोललं पाहिजे. फक्त मराठीत बोललं पाहिजे असा मुद्दा नाही आहे. मराठीचा वापर जो आहे तो अधिकाधिक ठिकाणी झाला पाहिजे. म्हणजे आजही कनिष्ठ न्यायालयांमध्ये सर्व ठिकाणी मराठीचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत नाही आहे. त्याच्याकरता ज्या साधन सोय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे ते आजही राज्य सरकारने केलेली नाही आहे, त्या करण्याची आवश्यकता आहे. असं आहे ना, मला जर का असं मनापासून वाटत असेल एक मराठी व्यक्ती म्हणून की मराठीचा प्रचार झाला पाहिजे, तर जिथे मराठीमध्ये मी बोलू शकतो तिथे मी मराठी बोलत नाही, मी इंग्लिशमध्ये बोलतो, मी अन्य कुठल्या तरी भाषेत बोलतो. हा जो न्यूनगंड मराठी माणसामध्ये आहे, अतुल भातखळकर, सगळे विचार आहेत तुमचे हे आम्ही आतापर्यंत मनसे किंवा शिवसेनेच्या आमदारांकडून ऐकत होतो, आज ते भारतीय जनता पक्षाच्या आमदारांकडून ऐकतो. आपल्याबरोबर जनार्दन चांदूरकर आहेत. जनार्दन चांदूरकर हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. जनार्दन चांदूरकर, केवळ मराठी पाट्या लावून चालणार नाही तर व्यापाऱ्यांना देखील मराठीत बोलायला भाग पाडावं असं या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणतात. व्यापाऱ्यांशी कॉल सेंटरवरून येणाऱ्या फोनवर मराठीतून बोला असा आग्रह त्यांनी मराठी माणसांना धरला आहे. काय नेमका अजेंडा आहे? आज भारतीय जनता पक्षात मनसेचे 3 माजी आमदार देखील आलेत. काँग्रेसची यावर भूमिका नेमकी काय आहे? मराठीच्या बद्दल तर खरं म्हणजे मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठीला सगळ्या प्रकारे आपण मदत करून तिला प्रभावी भाषा केली पाहिजे आणि मराठीला लोकसभेमध्ये सुद्धा क्लासिकल लँग्वेजचा दर्जा देण्यासंदर्भामध्ये केंद्र सरकारची भूमिका आहे आणि मराठीबद्दल कुणाचंच दुमत महाराष्ट्रातल्या मराठी स्पीकिंग माणसाचं मराठीच्या महत्वाबद्दल दुमत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
आता प्रश्न इथं तयार होतो तो असा की जेव्हा वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज, एक जग आपल्या मुठीत आलेलं आहे आणि इथं हा 15-50 वर्षापूर्वीचा किंवा 40 वर्षापूर्वीचा स्वतःचा भाग, स्वतःचा प्रांत, स्वतःला वाढवण्याचा जो जे कॉन्सेप्ट होत तर ते आता बदललेलं आहे. आपल्याला मराठी बरोबर जगामध्ये स्वतःची प्रगती करून घेऊन मराठी माणसानं जगामध्ये कॉम्पिटिशन मध्ये जर उतरायचं असेल तर त्याला जर आपण असं म्हटलं की तू मराठीत बोललं पाहिजे हे बरोबर आहे, पण त्यानं दुसऱ्या भाषेमध्ये बोलून त्या भाषेवरती प्रभुत्व मिळवून तर जो तो जर एक्सेल होऊन महाराष्ट्राचं नाव उंचावत असेल आणि देशाचं नाव पर्यायाने उंचावत असेल. चांदूरकर, चांदूरकर, हे अशा प्रकारची भूमिका आता नेमकी घेण्यामागे विनोद तावडे यांचा हेतू काय असेल? कारण आज त्यांनी मनसेच्या 3 आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि आज विश्वकोशाच्या प्रकाशनाच्या वेळा त्यांनी मराठी बद्दलचे विचार नेमके त्यांना ऐकवलेले आहेत. म्हणजे एका अर्थी मुंबईतला हा जो मराठी माणूस आहे, मराठी व्होटर आहे, तो त्यांच्याकडे आकर्षित करायचा आपल्याला डाव दिसतो याच्यात ना. आपण मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहात म्हणून या प्रश्नाला जास्त महत्व आहे. हे असं आहे की पहिल्यांदा सुरुवातीला शिवसेनेची जी स्थापना झाली आणि शिवसेना जी अस्तित्वात आली आणि शिवसेनेनं जे मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रामध्ये जे वर्चस्व गाजवलं ते मराठीच्या मुद्द्यावरती गाजवलं, आपण म्हणतात त्याला काही त्याच्यामध्ये माझं काही दुमत नाही आहे. आता काय झालेलं आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचं गेल्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढवल्यामुळं आणि त्यांना आपले आपले पक्ष बळकट कोलॅशन जरी असलं तरी बळकट एक दुसऱ्या आपला आपला पक्ष करायचा ही त्यांची भूमिका रास्त असणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रासारख्या प्रांतामध्ये शिवसेनेचं हत्यार काढून घेऊन मराठीचा मुद्दा जर आपण जर खेचून घेतला तर शिवसेनेकडे बाकी थोडासा त्यांचा जो ते लूज पडतील अशी कदाचित राजकीय कल्पना असू शकते नसेल सुद्धा, परंतु ती असू सुद्धा शकते आणि राजकारणामध्ये हे असं चालतंच ना. आपण आपण याच्यावर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया घेऊ. अतुल भातखळकर, मराठी भाषा न येणाऱ्या महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या टाटा अंबानींनी मग नेमकं काय करावं? कारण तुम्ही तर मराठी भाषेचा आग्रह धरताय आणि त्याहीपेक्षा सुद्धा हा मुद्दा शिवसेनेकडून किंवा मनसेकडून स्वतःकडे घ्यायचा प्रयत्न दिसतोय असं थेट भूमिका आता काँग्रेसने घेतलेली आहे. नाही, काँग्रेसने काय भूमिका घेतली हा काही मुद्दा नाही आहे. आता त्यांच्याकडनं घेण्यासारखं काहीच कोणाला शिल्लक नसल्यामुळे ते आपले मार्जिनल झालेले पार्टी आहे, त्यामुळे ती दिल्लीत कळेल आपल्याला 10 तारखेला. आता परत एकदा तर तो काही मुद्दा नाही, यात काही राजकारणाचा मुद्दा नाही. आपण एक राजकारणाचा पदर याला जोडण्याचा प्रयत्न करताय. मी सुरुवातीलाच म्हटलं की विश्वकोशाचं मराठी विश्वकोशाच्या प्रकाशनाच्या प्रसंगीचं हे भाषण आहे, त्याच्यावेळेचं वक्तव्य आहे. आता मराठी विश्वकोशाच्या वेळेला बोलताना स्वाभाविक मराठीचं संवर्धन, मराठी भाषेचा प्रचार प्रसार याच विषयावर बोललो पाहिजे. त्याच्यामुळे त्यावेळी बोलत असताना त्या संदर्भात आणि त्या त्या विभागाचे कृत्य खरोखरच अशा प्रकारच्या गोष्टी करून मराठी भाषेचं संवर्धन होणार आहे का याविषयी मत ऐकूया. मराठी भाषेच्या चळवळीचे गाढे अभ्यासक आणि त्याहीपेक्षा सुद्धा प्रचारक दीपक पवार यांच्याकडून एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत्रा. G24 तास आपण पाहत आहे भाजप मनसेत आट्यापाट्या. भाजप मनसेत आट्यापाट्या या विषयावर आपल्यासोबत दीपक पवार आहेत, मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवार. आज विनोद तावडे यांनी जे विधान केलं की दुकानांच्या पाट्या फक्त मराठी करून चालणार नाही तर व्यापाऱ्यांना देखील मराठीत बोलायला भाग पाडलं पाहिजे, काय सांगाल आपण? त्याच्यामुळे खरोखरच मराठी भाषेचं संवर्धन होईल. आपण जे विधान त्यांचं दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनी कॉल सेंटरमधनं येणारे जे कॉल्स आहेत त्याच्यामध्ये मराठीचा आग्रह धरला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली. आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं व्यापाऱ्यांशी देखील मराठीतनं बोललं पाहिजे, हा जो जनतेचा रेटा असला पाहिजे ह्याच्याबद्दल तावडेंच्या विधानाशी मी पूर्णतः सहमत आहे. म्हणजे शासनानं ज्या पद्धतीनं भाषेच्या विकासासाठी काम केलं पाहिजे त्याच पद्धतीचा रेटा जनतेच्या बाजूने देखील असला पाहिजे ही शासनाची भूमिका चुकीची नाही आहे. आणि त्यामुळे फक्त त्याला पूरक अशा प्रकारचं काम शासन करतं की नाही, काय काम करायला हवं असं आपल्याला वाटतं? आपल्याला अतुल भातखळकर आहेत, ते या संदर्भात सरकारची नेमकी काय भूमिका असेल याच्यावर प्रकाश टाकू शकतात. शासनाला अनेक गोष्टी करता येणं शक्य आहे. म्हणजे शासनाचं सगळं जे लक्ष आहे ते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याकडे घालवण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या ज्या भाषा विकास विषयक यंत्रणा आहेत त्या यंत्रणांचं सक्षमीकरण करण्याची गरज आहे. ही अशाच प्रकारची पुन्हा एक पॉप्युलिस्ट अशा प्रकारची घोषणा आपल्या शिक्षण मंत्र्यांनी केली की जेणेकरून प्रसिद्धी मिळेल आणि मूळ प्रश्नाला बगल दिली जाईल. नाही, मी तुम्हाला सांगतो काय होतं माहिती आहे का, की
आता हे कदाचित तुम्हाला तुम्ही प्रसारमाध्यमातल्या आहात त्यामुळे तुम्हाला आवडायचं नाही, पण पत्रकार मंडळीसुद्धा खूप खोलात जाऊन मंत्र्यांना प्रश्न विचारतातच असं नाही, आणि त्यामुळे त्यांचं जे काही म्हणणं असतं त्यांचं मी तावड्यांचंच असं म्हणत नाही. एकूणच ह्याच्या अगोदर पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे एक खातं होतं, अशा वेळेला होतं असं की मग कोणत्या भाषेतनं बोललं पाहिजे, मग कॉल सेंटरवर मराठीतनं बोलावं का, अशा प्रकारचे तुकड्या तुकड्यातले प्रश्न त्यांच्यासमोर गेले की त्यांची उत्तरं तुकड्या तुकड्यातली येतात. त्यांचं हे विधान पॉप्युलिस्ट नाही आहे. आय व्ही आर सिस्टीम ज्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या आणि इतर यंत्रणांच्या आहेत, कॉर्पोरेट कंपन्यांच्या, त्यांच्या आय व्ही आर सिस्टीममध्ये हे पर्याय आधीच उपलब्ध आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे झालं असं झालं की त्या आय व्ही आर सिस्टीमचा वापर होत नाही, त्यामुळे तावडेने जे विधान केलेलं आहे ते लोकांना नाही किंवा पॉप्युलिस्ट आहे असं म्हणण्यापेक्षा आय व्ही आर सिस्टीममध्ये मराठीचा अधिकाधिक वापर केला जावा ह्याच्याबद्दलचं आहे. कायदे कायदे केले नाहीत तर लोकचळवळ उभी राहू शकत नाही. कायदे केले नाहीत तर लोकचळवळ उभी राहू शकत नाही. त्या लोकचळवळीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि कायद्याचा मुद्दा नंतर आपण अतुल भातखळकर यांना विचारूया. परंतु जनार्दन चांदूरकर, अशा प्रकारची लोकचळवळ जर उभी राहत असेल तर त्याला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकमेकांच्या बरोबर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लढताना दिसतील आम्हाला. हो डेफिनेटली, लोक चळवळ जर मराठीच्या समृद्धीसाठी उभी राहत असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी त्यामध्ये पक्ष वगैरे बाजूला ठेवून मराठीला समृद्ध करण्यासाठी आपण लढलं पाहिजे, त्याच्याबद्दल आज नाही. परंतु एक याच्यामध्ये एकच मला मुद्दा वाटतो की त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पवारांनी सांगितले कदाचित पॉसिबल आहे की त्यांचं ते स्टेटमेंट तावड्यांचं आहे ते पीसमिल मध्ये त्यांनी एक छोटं छोटं असं केल्यामुळं त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मीडियानं जर तसं केलं असेल आणि त्याच्यापासून जर संदेश जर चुकीचा जात असेल, कारण ते व्यापाऱ्यांनी मराठी बोललंच पाहिजे असं म्हणतात विच अमाउंट्स टू कंपल्शन, तर तो चुकीचा मेसेज आपल्या देशातून आपल्या महाराष्ट्रातून झाला पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. चांदूरकर त्यासाठी त्याचं स्टेटमेंट, चांदूरकर मराठीत बोललं पाहिजे व्यापाऱ्यांनी असा आग्रह धरणारे अनेक नेते आपल्याकडे असे आहेत की ज्यांची मुलं मराठी भाषा शाळेत शिकत नाहीत, मग स्वतःची मुलं मात्र इंग्रजी भाषा शाळेत, आणि मतांसाठी किंवा इतर कुठल्या मुद्द्यासाठी म्हणून मराठी पाट्यांबरोबरच मराठी बोललं पाहिजे असा व्यापाऱ्यांना आग्रह, ही भूमिका दुट्टपणाची वाटत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून जर त्यांच्या मनामध्ये तसं काही नसेल, त्यांचं जर असंच जर मीडियाने घेतला असेल तर त्यांनी मीडियाला बोलावून स्पष्टीकरण की आपल्या देशामध्ये सगळ्या भाषांचं स्वातंत्र्य आहे, परंतु महाराष्ट्रातील मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की मराठीला ताकद दिली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून व्यापारी मंडळी जी आहे त्यांच्याशी तुम्ही मराठी बोलून ती सुद्धा मराठी आपली भाषा स्वीकृत करावी, पण ती सक्तीनं नव्हे. हा मेसेज त्यांनी द्यायला पाहिजे आणि त्याचं स्पष्टीकरण करायला पाहिजे आपल्या चॅनलवरती किंवा. मला काय वाटतं की आपल्याकडे दुकानांच्या पाट्यांवरची आंदोलनं खूप झाली, म्हणजे शिवसेनेचं झालं, मनसेचं झालं, दुकानांच्या पाट्यांवर मोठ्या इंग्रजी पाट्या आणि किरकोळ मराठी पाट्या याच्या पलीकडे जाऊन दुकानाच्या आतला माणूस मराठी कसा होईल आणि त्यातनं मराठी माणसांचं सक्षमीकरण कसं होईल याचा एक विचार आपण सातत्यानं केला पाहिजे. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला तो अतिशय रास्त आहे की नुसता मराठीचा आग्रह धरून तोंडी उपयोगाचं नाही, आपली मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जाणं आणि महाराष्ट्रातल्या मुलांचं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन सक्षमीकरण होणं हा जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचा अजेंडा होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी प्रतिकात्मक राहतील. अतुल भातखळकर, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मुलाला मराठी माध्यमाच्याच शाळेत घातलेलं होतं, त्यामुळे हा मुद्दा तुमच्या बाबतीत तरी वैयक्तिक गैरलागू आहे हे मी जाहीररित्या सांगू इच्छितो. परंतु एकीकडे आपल्याकडे हातात झाडू घेऊन प्रतिकात्मक स्वच्छता करायची जशी ओढ लागली आहे तसेच अशा प्रकारच्या लोकांनाही अशा घोषणा फक्त होत आहेत का तुमचं शासन मराठीच्या बाबतीत, मराठी शाळा बंद पडणाऱ्या असतील त्याच्याविषयी काही ठोस धोरण राबवणार आहे का, मराठी भाषा भवनाचा मुद्दा असेल, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा मुद्दा असेल, या सगळ्याला आपलं शासन नेमकं काय करणार आहे का, पुन्हा मराठी भाषेसाठी आम्ही फक्त 3 आमदारांना आमच्याकडे आणलं आणि त्याचबरोबर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशी टाळ्यांची वाक्य 4 पिटली, याच्या पलीकडे जाऊन आपलं शासन काय करणार आहे? याच्या पलीकडे जाऊन येत्या 5 वर्षात आम्ही 100% काम करू. आणि मला व्यक्तिशः विचाराल तर त्यात अनेक अजेंडे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे न्यायालयामध्ये मराठीचा वापर जितका वाढेल तितका मराठीचा प्रचार अधिक होईल. मराठी बोलणं ही फॅशन न होता तो आपल्या अभिमानाचा विषय असला पाहिजे. मराठी असं इंग्लिशही बोलता आलं पाहिजे, हिंदी बोलता आलं पाहिजे, पण मराठी बोलणं म्हणजे काहीतरी आपण कमी दर्जाचं बोलतो आहे. त्यामुळे हे जे मम्मी डॅडी पप्पा घरामध्ये म्हणण्याची जी पद्धत आहे त्यामागची मानसिकता हीच असते की बाबा म्हटल्याने काही बिघडतं अशातला भाग नाही, पण पप्पा म्हटलं की जरा अधिक मोठं वाटतो आपण स्वतःला. त्यामुळे ही मानसिकता जी मराठी माणसाची आहे ही बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कायदे केले पाहिजेत, तसं मराठी
माझं व्यक्तिगत मत आहे, शासनाचं काय मत बनेल ते आपल्याला कळेल, पण कुठल्याही बोर्डाचं असेल, तुम्ही जर का महाराष्ट्रात शिकताय, तुम्हाला पहिली दुसरी तिसरी चौथी कुठल्या तरी 2-3 वर्षामध्ये तुम्हाला मराठी विषय हा अनिवार्य असला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्ही जर का एकदा त्रिभाषा निर्णय आहेत पण ते इम्प्लिमेंट होत नसतील. आता दक्षिणेकडची राज्य जितकी भाषेच्या विषयातली टोकाची आग्रह धरतात तेवढा आग्रह आपण अजिबात धरत नाही होती, वस्तुस्थिती आहे. म्हणजे मला आठवतं की तळवलकरांचा अग्रलेख 84 भाषा विवेक नावाचा एक अग्रलेख होता, एक गोकाक नावाचे प्राध्यापकाने एक लिखलं त्याच्यावर तो अग्रलेख होता की कर्नाटकामध्ये तुम्हाला कुठेच हिंदी पाठीसुद्धा दिसत नाही. त्यामुळे हिंदीचा द्वेष नको, सर्व भारतात एकात्मता आहे भारतात, पण मराठीचा सुद्धा आग्रह धरला पाहिजे. शेवटचा प्रश्न घ्यायचा अतुल दीपक पवार यांच्याकडे. दीपक पवार, अशा प्रकारे केवळ मराठी भाषेचा आग्रह धरा, मराठी माणसाला मराठी भाषेत व्यापाऱ्यांनी बोललं पाहिजे अशा स्वरूपाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा सुद्धा गरज आहे ती आमच्या मंत्र्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अधिक सखोल रीतीने प्रयत्न करायची. हे वरवरची मनपट्टीने काही होणार नाही आहे. नाही, ह्या ही एका लेवलला म्हणजे दुसऱ्या काही गोष्टी घडल्या नाहीत तर मलमपट्टी असं म्हणता येईल. पण आजच्या घडीला शासनाकडे एका सक्षम मराठी भाषा विभागासंबंधातल्या विभागातला प्रस्ताव प्रलंबित आहे. सरकारच्या समोर भाषा भवनाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सरकारकडे भाषा यंत्रणांच्या सक्षमतेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या सगळ्या गोष्टींवर निर्णय घेणं सरकारला सहज शक्य आहे. आता सरकार सेटल झालं आहे, मंत्र्यांचा त्यांच्या विषयाचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे त्यांना आता अशी तक्रार करता येणार नाही की मला हा विषय अजून पूर्णतः माहिती नाही. त्यामुळे आत्ता सरकारला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेऊन भाषा दिनापर्यंत सरकारला काहीतरी ठोस निर्णय मराठी समाजापर्यंत आणण्याची गरज आहे. ते जर निर्णय आले नाहीत तर मात्र गोष्टी प्रतिकात्मक राहतील. गोष्टी फक्त प्रतिकात्मक जर आता त्याच्यावर एक कृती आराखडा तयार झाल्यापर्यंत त्या कृतीमधून आम्हाला मराठी माणसाविषयीची कळकळ, मराठी भाषेविषयीची कळकळ दिसली पाहिजे. अन्यथा इतर अनेक गोष्टांसारखी ही देखील एक घोषणाच ठरण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं मत आपल्याकडे दीपक पवार यांनी व्यक्त केलंय. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.